पैसे आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, पैसे खाणाऱ्या विवेक पाटलांना अटक करा अटक करा, या घोषणांनी पनवेल दणाणून गेले होते. कर्नाळा बँकेतील कोट्यावधी घोटाळ्यामुळे हजारो ठेवीदार व खातेदारांना मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत बँकेचे अध्यक्ष व शेकापचे नेते केवळ आश्वासन देत आहेत, ठेवीदारांच्या हक्काचे पैसे मात्र त्यांना दिले जात नाहीत, तर दुसरीकडे सरकारही त्यांच्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे ठेवीदारांना त्यांच्या हक्काचे पैसे परत मिळावेत यासाठी कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीच्या माध्यमातून गुरुवारी कर्नाळा बँकेच्या पनवेल येथे झालेल्या भव्य मोर्चाला हजारोच्या संख्येने ठेवीदार उपस्थित होते. विवेक पाटील यांच्या या धोरणामुळे अनेकांचे जीवन उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. या सर्व प्रकारामुळे ठेवीदार संकटात सापडले असून त्यांना दिलासा व न्याय देण्याच्या भूमिकेतून माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी हे कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीच्या माध्यमातून कार्यरत आहेत. त्याच समितीच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात आला. विवेक पाटलांचा धिक्कार असो, अटक करा अटक करा, विवेक पाटलांना अटक करा, या घोषणांनी पनवेल दणाणून गेले होते. आता राधा काय, राधाबाई गोंधळी, मणीबाई फडके, श्रीमती गुणाताई भोपी, पांडुरंग दुधाजी भोई, काय यांचा चेहरा बघा तुम्ही. पांडुरंग दुधाजी भोई बरोबर ना? हा लबाडी करू शकतो माणूस, हा पॉलिटिक्स करू शकतो. किती रुपये याच्या बँकेत बुडाले, याची स्थिती काय आहे, वय काय आहे, किती रुपये तुमच्या बँकेत आहे? 2 लाख रुपये. लाख नाही वाटत त्याला? अरे तुम्हाला भांडायचं आहे, लढाई करायची आहे तर करा ना माझ्या बालदीची, लढा प्रशांत ठाकूरशी, पण या गरीबांची आज तुम्ही जे घेतायत ना. गुणाताई पुढे, आयुष्य काय मला सांगा. या सगळ्या आपण असं म्हणतो, आपले जे वडील असतात घरात, सकाळी उठून नमस्कार करावे, आणि ह्यांचे पाटील एवढाही विवेक विसरले. 63 अकाउंट सहकार खात्याचा हा अहवाल सांगतो, आम्ही नाही सांगत. आम्ही सप्टेंबर महिन्यापासून सहकार खात्याच्या पाठी लागलो, सहकार आयुक्तांच्या पाठी लागलो, सहकार सचिवांच्या पाठी लागलो, सहकार मंत्र्यांच्या मागे लागलो, तेव्हा हा अहवाल आलाय. हा अहवाल सांगतो की 63 खाती, ज्याच्यामध्ये विनोद साबळेजी एकाला तुम्ही जामीनदार राहिले असं तो अहवाल सांगतो. त्यांना माहितीच नाही की आम्ही जामीनदार आहोत. 63 पैकी 23 लोक खुलासा द्यायला पण पुढे आले नाही, कारण त्यांना त्यांच्या नावावर कर्ज घेतलं गेलंय याची माहितीच नव्हती. 40 जण पुढे आले त्या 63 कर्जदारांपैकी, आणि त्यांनी लिहून दिलं याच्यात, होय आमच्या नावानं कर्ज घेतलंय पण आम्ही न वापरलं हे कर्ज. कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी, कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यासाठी विवेक पाटलांनी उचललं आणि विवेक पाटलांनी ते वापरलं. आणि आम्हाला विवेक पाटलांनी सांगितलं, जेव्हा आमच्याकडे पैसे येतील त्यावेळेला तुम्हाला देऊ. मला सांगा, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी विवेक पाटीलच अध्यक्ष होते, कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट विवेक पाटीलच अध्यक्ष होते, कर्नाळा बँकेचे अध्यक्ष विवेक पाटीलच आहेत. खोटी नावं वापरून आणि आपल्याच कार्यकर्त्यांच्या, अरुण शेठ म्हणतात त्याप्रमाणे, आपल्याच कार्यकर्त्यांच्या घरामध्ये फंड अडकवून त्या 40 जणांना तुम्ही आता जेलची वारी भोगायला तुम्ही या ठिकाणी भाग पाडत आहात. मित्रांनो, निवडणुकीच्या आधी
आम्ही सांगत होतो की विवेक पाटील तुम्ही पैसे खाल्ले, तेव्हा सगळ्यांना वाटलं की आम्ही राजकारण करतोय. प्रशांत शेठ तुम्ही खरं म्हणाले की राजकारणात जे करायचं त्यांचं उरण करांनी सगळ्यांनी केलं. उरण मतदारसंघामध्ये 12,000 मतांनी तुम्हाला हरवलं, त्याच्याकरता हा मोर्चा नाहीये. आज कुठला मत मागायला मोर्चा नाहीये. ठेवीदारांचे पैसे ठेवण्याकरता, ठेवीदारांचे पैसे मिळण्याकरता त्यांच्याकरता संघर्ष दोन्ही आमदारांनी करायचा नाहीतर काय सोडून द्यायचे पैसे काय यांना, त्याच्याकरता हा मोर्चा. आणि चालूगिरी नियत दानत हे दोन्ही शब्द ज्यांच्या डिक्शनरीत नाही असं नाव आहे विवेकानंद शंकर पाटील. मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, ज्यांनी स्वतःचा राहता बंगला अस्वान नावाचा, स्वतःचे सोयरे, मुलाचे सासरे चंदन शेठ त्यांच्या नावावर केला आणि 12 दिवसांनी रजिस्टर करून स्वतः भाड्याने राहतात. तुमची नियत द्यायची असती तर तो बंगला बँकेला दिला असता ना, ठेवीदारांचे पैसे दिले असते. यांच्या कुठल्याही नियतीत पैसे देण्याचा दिसत नाही म्हणून रस्त्यावर उतरण्याची पाळी आली. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.